हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी, चल 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 कल 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 कल, एक धुली सी जिंदगी, स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे, साफ सुथरी रोशनी में सब नहा। पुराने काय फायदा नाही आपला, हे चीनचे एवढं दरिद्र देश आहे, आपल्या देशामध्ये येऊन सगळं कोरोना टाकून गेले, काय आपल्या देशाची काय व्हायचे आता, त्याच्यामुळे आपला मोदीने केले काय चांगलं केलंय, आणि ते आपला सगळं बॅन करून टाकले वस्तू, आपला देशचे विकास व्हायले, आता आपला चीन आपला भारत देश आता गरीब नाही आहे, आपला पण मोठा श्रीमंत देश व्हायला काही कमी नाही, आपल्या लोकांमध्ये थोडा बदल घडून आले की आपल्या देशाला काय फरक पडत नाही। आपलं काय आपलं, तुम्ही पुण्यामध्ये होतो ना, लॉकडाऊन मध्ये एवढं असं सन्नाटा असलं होतं, एवढं आपल्या देशामध्ये असल्यासारखं पोरं असेपर्यंत आपला भारत देश सुधारण होत शकत नाही। अरे भाऊ असं काय बोलतो, अरे ते आमच्याकडे असेल पाहिजे, तुम्ही स्वतःहून तयार करायला थांबलो ना, असं देश थोडा एक मुंगी पण दिसून। अरे एकाने काम होत नाही बावड्या, सगळं पाहिजे, सगळं हे संघटन म्हणून केले। अरे हे पण प्रयत्न करू की, अरे बोडे आम्ही दोघं जण केलं तर काय होत नाही, आपलं सगळे मित्र बरोबर केलं की थोडी काहीतरी घडून येते आपलं। आज तर आपण काम करू, आणखी उद्या त्यांना बोलून घेऊ, आणखी काय काय पोरा कामाला गेले। ठीक आहे ठीक आहे, चल बरं आम्ही करू, आज सगळ्यांना मित्राला बोलून आणू उद्या। काय रे एवढं कचरे पडले, चल उचल उचल बघा, तुमच्या सारखं पोरा असते। अरे एवढं किती कलर कचरा पुसणार आहे, अरे बोलल्यावर काय काम होत नाही, त्या स्वतः करायला पाहिजे रे। चल काट त्याला आग लावून जळून टाकू। हा चल तिकडं एका ठिकाणी टाकू म्हण, हा त्याला आग लावून टाकू। अरे आव वगैरे काय लावू नको, आव लावले तर प्रदूषण होते, आणखी असले हजारो कोरोना सारखे अनेक 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 रोग येते, शेतामध्ये वापरले येते, एका ठिकाणी टाकू मग। चल तिकडे डस्टबिन आहे मोठं, आम्ही केलं कचऱ्यासाठी तिकडे टाकू, चल फेकू। अरे तू म्हणलं सारखं बरोबर आहे, डस्टबिन टाकू उद्यापासून। ठीक आहे आपला देश तरी आम्ही काय नगरसेवक नाही, काय नाही आम्ही मुख्यमंत्री काय काय नाही, आम्ही देशाचे नागरिक आहे, आपलं किती होते हात तेवढं करू आम्ही, आपला गल्ली आणखी आपला गाव तर स्वच्छ करू, चल आम्ही ते पुढं उचलून टाकू आमच्या हाताने। कुठं हे कुठं टाकतो आता, लय झालं आहे। याला याला सर होतो सगळ्यातले बाबा। अरे आम्ही स्वच्छ करतो झाले नाही, मारणं सांगू त्याला। लहान लेकर आहे आपल्या सगळं सारखे, अरे बाळ तसं कर ना का, लहान आहे पण खाल्लं ना, इकडे टाकायचं तुम्ही, देश स्वच्छ करायला पाहिजे आम्ही। समजून सांगतो यात फेकू नका, काय होते माहिती का, ते जनावर येतात तोंडात जाऊन ते मरून गेलून ते लवकर खुजत नाही प्लॅस्टिक। बस तुम्हाला सांगतो कसं माहितीये का, आम्ही जो कचरा फेकतोय ना ते जनावरच्या तोंडात शेळे मेंढ्या ते जाऊन त्यांना ते मरू पण शकतो, प्लॅस्टिक पोटत गेले की खुजत नाही, ते माती पण खुजत नाही, ते प्लॅस्टिक कसं आहे त्या जाळून टाकले तेव्हा त्याचे आयुष्य मिळते, कधी पण ना कधी पण खाव तुम्ही। आमच्या गलीत नगर परिषदेच त्यांनी खर्च करून इकडे आमच्या गला गाडी पाठवतात, आणखी कोणी पण कचराच फेकत नाही। तुम्ही इकडे खाऊन इकडे रस्त्यावरती टाकतो कसं रे, ते गाडी काय खाली त्यांना काय झक मारून पेमेंट देते का, नगर परिषदचे लोक कचरा घेऊन जाण्यासाठी पैसे देते, तुम्ही घरामध्ये कचरा जमा करा आणि ते मग टाका, तुमचं पण भलं आहे त्यांचं पण भलं आहे, बादला आणखी जमा करा आणखी ते। आपल्याकडे डस्टबिनच आहे ना, इकडे येऊन टाकायचं जमा करून, काय टेन्शन घ्यायचं नाही, असं आपलं देश। आम्ही काय लय मोठं माणसं नाही, आम्ही देशाचे आम्हाला काय करू शकत नाही, आम्ही आपला घर आपल्या परिसरातलं कुठे पण आम्हाला देशाचे कुठे पण जाऊ दे, तिथलं आम्हाला उचलून टाकायचं तेवढं कचरा, काय तुम्हाला सर्व कळते, तुम्ही आता मोठं म्हणजे
ते लहान मुला पण तसं करते. तुम्ही जर स्वच्छ ठेवलं ना ते लहानपणा पण समजलं का रे पोरांनो? सॉरी बाय. असं चुकी करू नका. कुठं पण कचरा दिसून आणि कुणाला पण सांगायचं तिकडे टाकायला. तुम्हाला असं एक दोन गाव सांगतो तुम्हाला. आपलं सोलापूर महाराष्ट्रातील आपला जिल्हा कोणता आहे माहिती आहे का तुम्हाला? सोलापूर आहे. एवढा स्मार्ट सिटी म्हणतात आपला अख्खा देशामध्ये एवढा स्वच्छ कोणता पण जिल्हा नाही आपला सोलापूरसारखा. देशामध्ये बघा कोटं पण बघा तुम्ही बस्टमध्ये एवढा स्वच्छ ठेवते एवढं चांगलं आहे सोलापूर. त्याच्यासारखं आम्हाला पण वागायचे. आम्ही पण स्वच्छ करू. जिल्हा असेल तर आपलं पण जिल्हा आपलं जे लोकल बॉयज दुधनीतील माणूस आम्ही पोरं स्वच्छ तिकडं इकडं एक आपलं पाऊल असू दे. गांधीजींनी काय सांगितलं माहिती आहे का? एक कदम स्वच्छता की आवर म्हणजे काय? स्वच्छकडे आपण थोडं एक नजर टाकलं की ते आपल्यासाठी चांगलं आहे सगळ्यांसाठी चांगलं आहे. तुम्ही पण स्वच्छ करा. स्वच्छ भारत आपला भारत सुंदर भारत आपला भारत स्वच्छ भारत आपला देश तर आपल्याला स्वच्छ करता येत नाही तर मित्र आपलं गाव तर स्वच्छ करू नक्की. आमचा प्रयत्न आम्ही करत असते कधी पण. ओके भाऊ कधी पण आमचा प्रयत्न आम्ही करायचा. आम्ही स्वच्छ भारतवर एक व्हिडिओ बनवलेला आहे आणि सगळं व्हिडिओ बघा. पहिल्याचे व्हिडिओ बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला स्वच्छ भारत तुमच्या जीवनात पण असलं घडले असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा हो. कमेंट करून सांगा खाली. कमेंट बॉक्स हँग व्हायला पाहिजे. हँग असं कमेंट करा की तुम्ही स्वच्छ भारत ते चिन्हाचे आहे ना ते जायला त्यांनी पण स्वच्छ करायला पाहिजे बघून. असं स्वच्छ आपण आपलं गाव तर स्वच्छ बनवू आपण. ओके आम्हाला देश तर स्वच्छ करता येत नाही गाव स्वच्छ करू. आणि मित्रांनो आपल्या गावात म्हणजे दुधनी शहरात एवढंच नसून आपल्या देशात पण डस्टबिन आहे. अनेक नगर परिषदाकडनं घंटाघाडी येत असते. दिवसातून दोनदा येत आहे. बरोबर आहे दिवसात दोनदा येते. आणि मित्रांनो तुम्ही त्याच्यामध्ये कचरा टाकू शकता. तुमच्या घरोघरी येते ना मित्र गटामध्ये त्यांना काही येडा लागल्या असता का? त्यांनी म्हणजे नगर परिषदची गाडी आणून पेट्रोल डिझेल खर्च करून. आणि मित्रांनो असलं पोरं असते ना ते सोडून दुसऱ्याचे घरासमोर टाकत असते कचरा. असं करू नका मित्रांनो. आम्ही पण ट्राय करतो. तुम्ही तुम्हाला असं वाटत असेल बरोबर ना त्यांना असं वाटत असेल. आम्ही लाईक साठी स्वच्छ केले असं वाटत नाही मित्रांनो. आम्ही स्वतःहून प्रयत्नाने स्वच्छ केलेला आहे. बघू शकता तुम्ही दुधनी रेल्वे स्टेशन मध्ये. आज दिनांक किती आहे? 19 तारखेला आम्ही तिकडे स्वच्छ केलं दिसते तुम्हाला. आणि मित्रांनो मनापासून केलेलं आहे आणि दररोज आम्ही स्वच्छ करणार. तुम्ही पण स्वच्छ करा. आणि आमचा मागा तुम्ही जर करता कचरा टाकलेला दिसेल तर आम्ही तुम्हाला काही म्हणत नाही तरी पण स्वच्छ करा. ओके आणि मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन दाबा. आणि मित्रांनो भाव काय म्हणते ऐकू त्यांचा दोन शब्द सांगा ना. काय तर सांगा? मी काय सांगत नाही. कुठं पण कचरा दिसू द्या आपल्या घरी समोर कुठं पण जाऊ द्या. आम्ही पण थोडं आपल्या हाताने किती होते तेवढं करून टाका. काय नाही आपल्या देशासाठी करतो बाकीची काय नाही एवढंच बोलतो. बाय थँक्स. जय हिंद जय भारत. जय हिंद जय भारत. स्वच्छ भारत अपना आहे एक कदम स्वच्छता की ओर. हमसे निकलेगी स्वच्छता की एक नदी सल 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 कल 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 एक धुली सी जिंदगी स्वच्छता की ज्योत लेकर घर घर जाएंगे साफ सुथरी रोशनी में सब नहाएंगे.